नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रेक्सिना घोन्साल्विस सेट विद्यामंदिर हायस्कूलची शिक्षिका इयत्ता सहावीच्या वर्गात सर्वांचे स्वागत करत आहे मुलानो आज आपण इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील विलास गीते यांचा अप्पाजींचे चातुर्य हा पाठ अभ्यासणार आहोत या पाठात अप्पाजी हे विजयनगरच्या कृष्णदेवराय या राजाचे प्रधान होते कलिंग देशाच्या राजाने कृष्णदेवराय यांची व अप्पाजींची परीक्षा घेतली या दोन्ही परीक्षांत अप्पाजीने फार चतुराईने उपाय शोधून काढले अप्पाजींच्या चातुर्याचा गौरव लेखकाने मनोरंजन शब्दात कथन केला आहे अप्पाजींचे चातुर्य खूप जुनी गोष्ट विजयनगरमध्ये तेव्हा कृष्ण देवराय राज्य करत होते त्यांच्या प्रधानांचे नाव होते अप्पाजी अप्पाजी फार चतुर होते बहुत पुराणी कहाणी है अभी कृष्णदेव कृष्णदेवराय राजा का नाम हर लोगों ने हिस्ट्री में सुना होगा विजयनगर कृष्णदेव कृष्णदेवराय राजा का राज था और उनके एक प्रधान थे उनका नाम था अप्पाजी अप्पाजी बहुत होशियार थे उत्तरेकडे कलिंग राज्य होते त्या राज्याच्या राजाला वाटले एकदा आपणही अप्पाजी की चतुराई पावी गई मनु तैने कृष्णदेव राय उस राज का जो राजा था उसने अप्पाजी के बारे में बहुत सुना था तो उस राजा को लगा मैं भी एक बार उसकी क्लेवरनेस देखता हूँ कि सही में यह आदमी होशियार है या नहीं उन्होंने कृष्णदेव राय को मैसेज भेजा उस जमाने में राजा लोक मेसेज भेजते तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकतात असे मी ऐकले आहे त्यांचा आस्वाद घेण्याची माझी इच्छा आहे माझ्यासाठी काही कोबी पाठवाल का कौनसा मेसेज भेजा तो आपके राज में गोभी बहुत टेस्टी होते है ऐसे मैंने सुना है। और उसकी टेस्ट करके देखने की मेरी इच्छा है तो मेरे लिए आप भेजून भेजोगे क्या कलिंगराजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती पण ते पाठवणार कसे त्या काळी आजच्यासारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती वाहतूक चालायची ती बैलगाड़िया अभी कलिंग राजा को कोबी भेजने की कृष्णदेव राय की इच्छा थी लेकिन उस समय अभी के जैसा ट्रांसपोर्ट नहीं था व्हीकल अवेलेबल नहीं थे बैलगाड़ी से ही लोग सामान लेके जाते थे और सामान लेके आते थे बैलगाड़िया कलिंग राज्यात पोचायला तीन महिने लागत आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत उजून जाईल असे राजाला वाटले और बैलगाडी कलिंगराज मे के लिए कितने महीने लगते थे तो तीन महिने अभि एक फ्रेश कोबी भी, भी निकाल के राजा को भेजेंगे तो तीन महीने में उसकी हालत क्या होगी तुम लोग भी थोड़ा इमेजिन करो आपली शंका त्याने अप्पाजींना सांगितली ली म्हणाले मनाले त्याग अवघड आहे है अभी जो डाउट था वो उसने अप्पाजी को बताया तो अप्पाची बोले इसमे सा मुश्किल काम येईल ह तो आसान काम येई बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरता जागा सोडून बाकीच्या जागेत माती भरा त्या मातीत कोबीचे बी पेरा रोज कोबीच्या रोपांना पाणी देत पुढे जायला गाडीवानाला सांगा गाडी कलिंग राज्यात कोबी तयार होतील अभी अप्पा जी ने बताया कि बैलगाड़ी में जो गाड़ीवान बैठता है उसके लिए जगह छोड़कर बाकी सब जगह मट्टी भर के इस मट्टी में गोभी का सिर डालने का और वो सिर को गाड़ीवान को रोज पानी देने को बोलने का और तीन महीने के बाद गाड़ी जब तक कलिंगराज में पहुंच जाएंगी तब तक गोभी तयार हो जाईगी राजाने अप्पाजींच्या म्हणण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीच्या बिया पेरून ती कलिंग राजाकडे रवाना केली गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होता अप्पाजीने जो कहा था, ऐसे ही उसने किया तीन महिने मे बैलगाडी कलिंगराजने पोहच गई और इस तरह फ्रेश कोबी कलिंग राजा को मिली अप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले त्याने एकसारख्या दिसणाऱ्या तीन मूर्ती मागवल्या व म्हणाले या तीनही मूर्ती दिसायला सारख्या असल्या तरी यातली एक मूर्ती निकृष्ट आहे दुसरी मध्यम दर्जाची आहे आणि तिसरी उत्कृष्ट आहे या सारख्या दिसणाऱ्या तीन मूर्तीमधील उत्कृष्ट कोणती ते मला सांगा अभि कलिंगराजाने अप्पाजी का और एक एक्झाम लेने का सोचा उसने एक जैसी दिखने वाली तीन मूर्ती मंगाई यह तीनो मूर्ती दिखने में सेम थे उसने एक मूर्ती निकृष्ट थी ऑफ लो क्वालिटी दुसरी मीडियम और तीसरी उत्कृष्ट एक्सलेंट थी कलिंग राजा ने अप्पाजी से कहा, अभी मुझे बताओ इस तीनों मूर्ति में से उत्कृष्ट कौन सी है त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना अप्पाजी म्हणाले मी सांगतो फरक त्यांनी एक लवचिक तार घेतली ती एका मूर्तीच्या कानात घातली तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली अप्पाजी म्हणाले ही निकृष्ट मूर्ती नंतर अप्पाजीनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली अप्पाची म्हणाले ही मध्यम दर्जाची मूर्ती तिसऱ्या मूर्तीवरही अप्पाजीने हाच प्रयोग केला त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून वा दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही अप्पाजी म्हणाले ही उत्कृष्ट मूर्ती अभि आपने कहा अभिमय बताता हूं इसमें का फरक फरक मीन्स डिफरन्स उसने एक तार ली तार मींस मोड़ और मूर्ति के कान में डाला जब अप्पाजी ने यह तार मूर्ति के कान में डाला तो वह मूर्ति के मुंह में से बाहर निकला अपाची ने बोला यह मूर्ति की जो क्वालिटी है वह लो क्वालिटी है अभी वही तार दूसरी मूर्ति के कान में डाली वह कान में से बाहर निकली यह जो मूर्ति है यह मीडियम कैटेगरी की है अभी सेम मेथड उसने तीसरे मूर्ति के ऊपर किया अभी वह जो तार थी वह ना मुँह में से बाहर आई ना कान में से बाहर आई यह मूर्ति उत्कृष्ट एक्सेलेंट है इस तरह जी ने राजा को सवाल का जवाब दिया अप्पाजीनी कलिंगराजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले आपण मागवलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली ती, ती निकृष्ट मूर्ती एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही या मूर्तीचा असा अर्थ होतो आता अप्पाजीने पहिल्या मूर्तीचा अर्थ काय सांगितला की त्या मूर्तीच्या कानामध्ये घातलेली तार ही तोंडातून बाहेर आली म्हणजेच एखादा माणूस एखादी अफवा ऐकतो आणि ती दुसऱ्यांना सांगतो परंतु त्यामध्ये त्याचा पण फायदा होत नाही आणि दुसऱ्यांचासुद्धा फायदा होत नहीं अभी यह मूर्ति का कंपैरिजन इंसान के साथ किया गया है लो क्वालिटी की मूर्ति ऐसी होती है जो बात हुई नहीं है ऐसे झूठी बात को सब जगह फैलाना उसकी सच्चाई क्या है उनको ही पता नहीं और दूसरों को यह बात बता रहा है ऐसा इंसान उसमें ना उसका भला होताय ना दुसरों का एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली ही मध्यम प्रतीची मूर्ती एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचे हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ आता दुसऱ्या मूर्तीचा अर्थ अप्पाजीने कसा लावला की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट ऐकतो आणि ती दुसऱ्या कानाने सोडून देतो ती आहे मध्यम प्रतीची मूर्ती अभी मिडल क्वालिटी की मूर्ती ऐसी होती आहे किसीने जो अफवा सुनी और दुसरे कानसे छोड दी तो उसमें ना समाज का नुकसान होता है ना भला होता है। यह है दुसरे मूर्ती का मिनिंगच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर तिच्या खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय शिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम ही तिसऱ्या मूर्तीचा अर्थ होईल कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले अप्पाजींनी तीनही मूर्तीचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला त्याने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले आता तिसरी मूर्ती तिसरी मूर्ती ही उत्कृष्ट मूर्ती म्हणजेच ती उत्कृष्ट व्यक्ती ती व्यक्ती एखादी गोष्ट किंवा अफवा ऐकते परंतु ती दुसऱ्यांना सांगत नाही किंवा कानाने सोडून देत नाही तर ती गोष्ट खरी आहे की नाही ते पडताळून पाहते आणि नंतरच ती दुसऱ्यांना सांगते कोई बी अफवा उन्होंने सुनी तो दूसरे किसी को तुरंत करने के लिए नहीं जाते तो सबसे पहले वो लोग कन्फर्म करते कि जो बात मैंने सुनी है वह सही है या नहीं वह सबसे अच्छा इंसान होता है इस तरह कलिंग राजा को उसके तीनों ही सवालों का जवाब अप्पा जी ने बहुत ही अच्छी तरह से दिया और राजा भी खुश हो गया और दोनों का अभिनंदन किया मुलानो आता मी तुम्हाला काही कठीण शब्द दिलेले आहेत ते शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत तसेच आता काही प्रश्न उत्तरे आपण पाहूया एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला अप्पाजीनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले उत्तर अप्पाजीनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले प्रश्न दुसरा उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती उत्तर जिच्या कानात घातलेली तार तिथेच अडकून पडली ती, ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होई प्रश्न तिसरा कलिंगचा राजा संतुष्ट का झाला उत्तर अप्पाजीने तीनही मूर्तीचा दर्जा ओळखला म्हणून कलिंगचा राजा संतुष्ट झाला या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत